सोलापूर शहरातील एक झुंजार कार्यकर्ता, सोलापूर महापालिकेतील नगरसेवक, माझे मोठे बंधू आदरणीय आनंददादा चंदनशिवे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे, या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोषजी, मंचावर उपस्थित सर्व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि शहराच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व व्यापारी बांधव, माता भगिनी, आत्तापर्यंत बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की ही निवडणूक देशाची आहे. खऱ्या अर्थानं मोदीजीने 2014 साली या देशामध्ये न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं एक परिवर्तन केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये देशातील युवकांनी त्यांना साथ दिली आणि एक हाती सत्ता देशामध्ये त्या ठिकाणी मोदीजींनी आणली. पुढचे 50 वर्षे हा देश कसा असला पाहिजे हे व्हिजन मनामध्ये ठेवून मोदीजींनी कामाला सुरुवात केली. पायाभूत सुविधांकडे लक्ष देऊन, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन सामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करता येईल याचा विचार केला. आपण सर्व व्यापारी बांधव आहात आणि प्रामुख्यानं व्यापारी म्हटलं की ट्रान्सपोर्टचा मोठा विषय येतो. एकेकाळी आपल्याला विजापूरला जायला किती वेळ लागायचा आणि आज किती वेळ लागतो. मोदीजीने त्या ठिकाणी असे हजारो रस्त्यांचं नेटवर्क उभा केलं. एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 40,000 कोटीचे रस्ते त्या ठिकाणी मोदीजींनी काही पूर्ण केले आणि येत्या काळामध्ये काही प्रस्तावित आहेत. त्याच्यामध्ये शक्तीपीठ मार्ग जो आहे, काही प्रमुख धार्मिक स्थळाला जोडणारे रस्ते तयार होणार आहेत. त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद रस्ता असेल, सोलापूर सांगली, सोलापूर संभाजीनगर असे मोठ्या प्रमाणात रस्ते तयार केले. हे करत असताना मोदीजीने रस्ते तयार केले परंतु सामान्य व्यक्तीला कधी विसरले नाही. त्या ठिकाणी या देशातील अनेक लोकांनी कधी आयुष्यात बँक बघितली नव्हती आणि त्या ठिकाणी बँकेमध्ये जेव्हा पैसा जातो त्यावेळेस या देशाची इकॉनॉमी वेगळ्या लेवलला जाते हे मोदीजींनी सिद्ध करून दाखवलं. आणि त्या ठिकाणी जनधन योजनेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीचे, त्या ठिकाणी झोपडीमध्ये राहणाऱ्या गोर गरीब व्यक्तींचे, त्या ठिकाणी करोडो लोकांचे बँकेमध्ये अकाउंट उघडले आणि हे सगळं शक्य झालं मोदीजींच्या व्हिजनमुळे. कधी काळी हा देश त्या ठिकाणी वेगळ्या उंचीला न्यायचा हे स्वप्न बघून मोदीजींनी त्या ठिकाणी डिजिटल पेमेंट सिस्टीम केली. आज जगामध्ये पहिल्या 3 मध्ये हा देश त्या ठिकाणी डिजिटल पेमेंट, जो फोनपे, त्या ठिकाणी पेटीएम असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून नेट बँकिंग असेल याच्या माध्यमातून आज या देशातील ॲव्हरेजली प्रत्येक 5वा माणूस डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पेमेंट करतो. त्याने सेव्हिंग वाढते आणि त्या ठिकाणी इकॉनॉमी स्ट्रॉंग व्हायला मदत होते. हा देश एकेकाळी त्या ठिकाणी चायनाचे मोबाईल वापरायचा, प्रत्येकाच्या हातामध्ये मेड इन चायना मोबाईल असायचे किंवा मेड इन जपान असायचे, मेड इन त्या ठिकाणी अमेरिका असायचे. हा देश मोदीजींनी इतका स्ट्रॉंग बनवला की त्या ठिकाणी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज भारत दुसऱ्या नंबरचा देश आहे. हे फक्त मोदीजींच्या व्हिजनमुळे शक्य झालं. त्या ठिकाणी एकेकाळी आपण मेड इन जपान गाड्या वापरायचो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये गाड्या फॉरेनला बनणाऱ्या गाड्या वापरायचो. आज त्या ठिकाणी जगामध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारत आपला 4थ्या नंबरचा देश आहे. एकेकाळी राजीव गांधी साहेब म्हणायचे की मी दिल्लीतून 1 रुपया पाठवायचो, खाली 15 पैसे शेवटच्या व्यक्तीला जातात. परंतु आज मोदीजी दिल्लीमधून जितके पैसे पाठवतात ते थेट सामान्यांच्या अकाउंटला मोदीजीने 1 रुपया पाठवला तर 1 रुपया जातो. हे मोदीजीने करून दाखवलं. मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. या देशामध्ये एकेकाळी या देशामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसच्या सरकारमध्ये 75 वर्षामध्ये जेवढे विमानतळ झाली, एअरपोर्ट झाली, तितकी एअरपोर्ट मोदीजीने 10 वर्षामध्ये तयार केले. हे मोदीजींचं परिवर्तन आहे. या देशामध्ये गोरगरिबांच्या आरोग्याचा कधी विचार झाला नाही. मोदीजीने या देशातील करोडो लोकांना त्या ठिकाणी आयुष्यमान भारतच्या माध्यमातून 5 लाखाच्या आत उपचार देण्याचं काम केलं आणि आज या देशातील करोडो रुग्णांना याचा उपयोग होतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटलच्या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून मदत होते. या देशामध्ये आपण जर पाहिलं तर गोरगरिबांना कोरोनाच्या काळामध्ये करोडो गरिबांना, सामान्य व्यक्तींना त्या ठिकाणी धान्य देण्याचं काम केलं, हे सुद्धा मोदीजीने केलं. त्यामुळे मोदीजींची जर कामं सांगायची झाले तर अनेक आहेत.
पण आता आपण येऊ सोलापूरच्या विषयावरती. सोलापूरला मोदीजीने काय दिलं, तर सोलापूरने मोदीजींना त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे 40,000 कोटीचे रस्ते दिले. सोलापूरला मोदीजीने काय दिलं, तुम्ही सगळे व्यापारी मंडळी आहात, पिढ्यानं पिढ्या ज्यांच्या त्या ठिकाणी अतिशय छोट्याशा 8x10 खोलीमध्ये गेल्या, अशा गोर गरीब जनतेला विडी कामगारांना 30,000 घरं मोदीजींनी दिले. किती? 30,000 घरं मोदीजींनी दिले. स्वतःचं हक्काचं घर देण्याचं काम मोदीजीने केलं, हे फक्त मोदीजीमुळे शक्य झालं. या सोलापूर शहरामध्ये जे कोणी छोटे छोटे उद्योजक आहेत, जे छोटे छोटे उद्योजक आहेत, कोणाची पानटपरी आहे, कोणाची त्या ठिकाणी आईस्क्रीमचा गाडा आहे, कोणाचं छोटंसं त्या ठिकाणी गारमेंटचं रिटेलचं छोटंसं शॉप आहे, अशा सगळ्या व्यापाऱ्यांना अडचण तयार झाली होती, छोट्या छोट्या उद्योजकांना, त्यांना मोदीजीने या सोलापूर शहरामध्ये आणि लोकसभेच्या अंतर्गत असणाऱ्या या तालुक्यामध्ये 25,000 लोकांना 25,000 लोकांना त्या ठिकाणी मोदीजीने थेट कुणाला 20,000, कुणाला 50,000, कुणाला 80,000 स्वनिधीच्या माध्यमातून 25,000 लोकांना सोलापूरमधील लोकांना थेट मोदीजींनी मदत देण्याचं काम केलं, हे मोदी सरकारने केलं. या सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत त्या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांना मोदीजी वर्षाला 6,000 रुपये देण्याचं काम करतात, हे मोदीजीने केलं. त्यामुळे त्या ठिकाणी शहराची इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण सगळे व्यापारी पिढ्यानं पिढ्या या ठिकाणी व्यापार करता, आपण आपली इंडस्ट्री आहे. त्या ठिकाणी शहरामध्ये बघितलं तर पूर्वी 10 वर्षापूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये गटाराचं साम्राज्य होतं, बरोबर ना शेटजी? पूर्ण ओपन ड्रेनेज सिस्टीम होती ना. मोदीजीने काय केलं, तर या शहरामध्ये कुठेही आता त्या ठिकाणी ओपन ड्रेनेज दिसत नाही. दिसतं का कुठे? कुठेही दिसत नाही. पूर्ण अंडरग्राऊंड, पूर्ण अंडरग्राऊंड त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम मोदीजीने केली. मोदीजीने या सोलापूर शहरासाठी काय केलं, तर त्या ठिकाणी इथला पाण्याचा प्रश्न होता, मोदीजीने अमृत भारत योजनेच्या अंतर्गत जे त्या ठिकाणी यांना कधीच जमलं नाही, 650 कोटी रुपयाची योजना जी समांतर पाईपलाईन आहे ती अंतिम टप्प्यात आहे, आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये पूर्ण त्या ड्रेनेज ते पाईपलाईनचं त्या ठिकाणी उजनी धरणावरून समांतर पाईपलाईनचं काम पूर्ण होईल, आणि सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी येत्या काळामध्ये रोज पाणी पुरवठा होईल, याचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. मोदीजीने या सोलापूरला काय दिलं, हे तसं व्यापारी संमेलन आहे त्यामुळं फार राजकीय बोलता येणार नाही, परंतु या सोलापूर शहरातील नेते राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, राज्यपाल होते. या सोलापूरला विमानतळ बनवू शकले नाही, त्याच्यासाठी नरेंद्रभाई मोदींना या देशाचा पंतप्रधान बनावा लागलं. आज सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे, त्या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगला 60 कोटी रुपये दिले, आणि त्याचं आता ऑल कंपाऊंडचं काम सुरू झालंय. मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की तुम्ही या पुढे त्या ठिकाणी जुलै ऑगस्टमध्ये सोलापूरमधून विमानात कुठेही त्या ठिकाणी जाऊ शकता. सोलापूरमधून विमान या जुलै ऑगस्टमध्ये टेक ऑफ होईल, हे फक्त मोदीजीमुळे झालं. त्याच्यामुळे विरोधी उमेदवार किंवा काँग्रेसचे नेते म्हणतात तुम्ही कामं सांगा, मी त्यांना कामांची लिस्ट देतो, कामं सांगतो. माझं विरोधी उमेदवाराला आणि काँग्रेसच्या नेतृत्वांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मी तुम्हाला कामं सांगा म्हणताय, मी तुम्हाला कामं दाखवायला नेतो सोलापूरमध्ये मोदीजीने काय काय केलंय. या ठिकाणी या सोलापूरमधले रस्ते रोज ऍक्सिडेंट व्हायचे, आमच्या माय मावले छोटेसे विद्यार्थी वृद्ध व्यक्ती त्यांचे त्या ठिकाणी 2-4 दिवसाला एक जणाचा ऍक्सिडेंट व्हायचा, आणि सोलापूरमध्ये अनेकांचे जीव गेले. हेवी लोडेड वाहनं सोलापूरमधून यायचे. मोदीजींनी, नरेंद्रभाई मोदीजीने आमच्या सगळे हे कामं सांगतोय मी, हे दोन्ही खासदारांच्या काळातले सांगतोय. मागच्या 2 खासदारांनी ठीक आहे, एक संत महाराज होते आणि दुसरे त्या ठिकाणी व्यावसायिक होते, ते बोलणं किंवा हे करण्यापेक्षा कामं सांगतो की या सोलापूरमध्ये रिंग रोड नव्हता, रोज 2-4 दिवसाला एका जणाचा अपघात व्हायचा, त्या ठिकाणी विद्यार्थी शाळकरी विद्यार्थ्यांचा वृद्ध व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू व्हायचा. मोदीजीने या सोलापूरमध्ये काय केलं, तर त्या ठिकाणी या सोलापूरला बायपास केला आणि अनेकांचे जीव वाचवायचं काम केलं, बरोबर आहे ना? हे मोदीजीने काम केलं. मी मोदीजींचे कामं सांगतोय विरोधी उमेदवाराला, मी त्या ठिकाणी मोदीजीने जे केलं 10 वर्षात आमच्या दोन्ही खासदारांनी तेच सांगतोय. त्यामुळे ही निवडणूक मित्रांनो देशाची निवडणूक आहे. मोदीजीने सर्वात महत्वाचं काय केलं, तर त्या ठिकाणी या देशाच्या बॉर्डर सुरक्षित करण्याचं काम केलं. 2014 पूर्वी या देशामध्ये कसाब आला, त्याने आपल्या 100 नागरिकांचा जीव घेऊन गेला. त्या ठिकाणी या देशामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे,
सोलापूरमध्ये सुद्धा काही कनेक्शन सापडायचे, त्या ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अहमदाबादला बॉम्बस्फोट व्हायचे, हैदराबादला बॉम्बस्फोट व्हायचे. परंतु मोदीजी जेव्हापासून सत्तेमध्ये आले, मायका लाल कोणी पाकिस्तानचा या ठिकाणी घुसू शकला नाही. जो घुसला त्याला त्याच्या घरात जाऊन परत ठोकण्याचं काम मोदीजीने केलं. हे फक्त मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झालं, बरोबर ना? त्याच्यामुळे ही निवडणूक मित्रांनो देशाची आहे, देशाची निवडणूक आहे. देशाच्या मुद्द्यावरती बोलायला आम्ही तयार आहे. या सोलापूर शहराला त्या ठिकाणी माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सर्व उद्योजक मंडळी आहात, सोलापूरचं विमानतळ जुलै महिन्यामध्ये सुरू होईल. हे फक्त आणि फक्त मोदीजीमुळे होणार आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. विरोधी उमेदवार कुठल्याही मुद्द्यावर बोलू द्या, त्यांना उत्तर द्यायला आमचे त्या ठिकाणी नरेंद्र काळे आहेत, आनंददादा चंदन शिवे आहेत, त्या ठिकाणी शहराध्यक्ष संतोष जी आहेत, किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देतील. मी फक्त आणि फक्त, मी एक इंजिनियर आहे, बीटेक झालेलो आहे, त्या ठिकाणी मी त्यांच्यासारखा कॉन्व्हेंट शाळेत शिकलेला विद्यार्थी नाही, जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे, परंतु प्रामाणिकपणे त्या ठिकाणी इथपर्यंत कष्ट करून आलेलो आहे. त्यामुळे आपल्याला सांगतो, मला लोकांच्या बद्दल संवेदना आहेत. मी कसं काम केलंय आमच्या माळशिरस, आपण व्यापारी मंडळी आहात, माझ्या माळशिरस तालुक्यातल्या कुणालाही विचारा, कुणालाही विचारा की राम सातपुतेने कशा पद्धतीने काम केलं. मी काम करणारा कार्यकर्ता, संघर्ष करून त्या ठिकाणी स्वतः स्वतःचं शिक्षण स्वतः काम करून त्या ठिकाणी शिकलेलो मी विद्यार्थी आहे, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने घडलेलो मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी माझी तुम्हाला विनंती आहे, या सोलापूरचं विजन काय माझं, तर सोलापूरमध्ये माझं पहिलं विजन आहे की काहीही झालं तर सोलापूरमध्ये जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये सोलापूरमधून विमान टेक ऑफ झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी जीवाचं रान करेल, त्या ठिकाणी मोदीजींपाशी जाऊन बसेल, आणि सोलापूरमध्ये काही झालं तर जुलै ऑगस्टमध्ये विमानतळ सुरू करेल. हा माझा सोलापूरकरांना शब्द आहे, वचन आहे, आणि ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. माझं दुसरं वचन या सोलापूरकरांना आहे, आणि मी त्यासाठी जीवाचं रान करेल, की इथे असणारा गार्मेंट उद्योजक, इथे असणारा टेक्सटाईल उद्योजक, या सगळ्या उद्योजकांसाठी त्या ठिकाणी इथली MIDC चांगली झाली पाहिजे, MIDC रस्ते चांगले झाले पाहिजे, त्या ठिकाणी MIDC मधल्या सुविधा भेटल्या पाहिजे. पहिल्यांदा ही जी कॉर्पोरेशन मध्ये जी MIDC आलेली आहे ती परत त्या ठिकाणी MIDC हँड ओव्हर करण्यासाठी त्या ठिकाणी देवेंद्रजींकडे विनंती करेल, आणि त्या ठिकाणी ही आपली MIDC जी कॉर्पोरेशन हद्दी त्या हद्दवाडीमध्ये आलेली ती परत MIDC देऊन MIDC माध्यमातून इथला विकास होऊ शकतो, त्याच्यासाठी येत्या काळामध्ये प्रयत्न करेल. आपल्या सोलापूरमध्ये भरपूर वस्तू बनतात, म्हणजे सोलापूरमधले टॉवेल जगामध्ये आपण एक्सपोर्ट करतो. सोलापूरमधले टॉवेल त्या ठिकाणी या जगातील किंवा भारतातील सगळ्या ठिकाणी सगळ्या 5-स्टार हॉटेलमध्ये आपल्या सोलापूरचे टॉवेल जात असतील, मोठमोठ्या. म्हणजे मला तर वाटतं की असं एकही देश नसेल की त्या ठिकाणी अशा पद्धतीचे टॉवेल्स बनवतील. म्हणून त्या ठिकाणी एक चांगलं टेक्सटाईल पार्क व्हावं, सगळे उद्योजक एका ठिकाणी यावे, याच्यासाठी आपण येत्या काळामध्ये प्रयत्न करू. आपल्या सोलापूरच्या हाताला तर इतकं त्या ठिकाणी आपल्या सोलापूरकरांच्या हातामध्ये कला आहे, तर इथल्या माता भगिनीच्या घराघरामध्ये गार्मेंट बनवतात आणि वेगवेगळ्या वस्तू बनवतात, त्याच्यासाठी एक वर्ल्ड क्लास भारताला त्या ठिकाणी एक देश पातळीवरचं एक्झिबिशन सेंटर आपण सोलापूरमध्ये सुरू करू, आणि भविष्यात एक चांगलं व्यासपीठ या सगळ्या नवउद्योजकांना, माता भगिनींना, छोट्या छोट्या उद्योजकांना द्यावं, एक चांगलं एक्झिबिशन सेंटर करू, आणि भविष्यात त्यालाही एक चांगलं मार्केट म्हणून देण्याचा प्रयत्न करू. आज सोलापूरमध्ये एका टेक्सटाईल फॅक्टरीला आग लागली, मी पाहिलं. त्या ठिकाणी काही सुविधांचा अभाव असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल, येत्या काळामध्ये मी तुम्हाला शब्द देतो की या सोलापूरमध्ये जे उद्योजक आहेत यांना लाईटचा जो काही प्रॉब्लेम आहे, जे त्या ठिकाणी लाईटचे जे काही अडचणी असतील त्या भविष्यामध्ये आपण सोडवू, आणि एक चांगलं एक वेगळ्या पद्धतीचं सबस्टेशन, जे इलेक्ट्रिसिटी सबस्टेशन आहे, एक चांगलं सबस्टेशन त्या ठिकाणी बनवू. आणि आज आपण पाहिलं की फॅक्टरीला आग लागली आणि अग्निशामक दलाच्या गाड्या थोड्या कमी होत्या, एक चांगलं त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचं आपण सेंटर चांगलं सुरू करू. भविष्यात जर अशा पद्धतीची आग लागली तर एखाद्या व्यापाऱ्याचं नुकसान होऊ नये, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे माझं विजन स्पष्ट आहे, मी काम करणारा कार्यकर्ता, मी विरोधकावर टीका करणार नाही, मी काही एक बोलणार नाही. विरोधी उमेदवार कुठल्याही रसातळाला जाऊन टीका करतील माझ्यावरती, मी काही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्म लावलेलो कार्यकर्ता नाही, संघर्षाने इथपर्यंत आलेलो आहे. मेरे माताजी पिताजी ना MP थे, ना MLA थे, ना ZP मेंबर थे, ना कॉर्पोरेटर थे. मैं किसान का लड़का हूँ, एक कामगार का लड़का हूँ, यहाँ तक बड़े संघर्ष से पहुंच रहा हूँ. इसलिए मेरी आपसे प्रार्थना है
की आने वाले दिनों में आप मुझ जैसे एक जो संघर्ष से आया हुआ कार्यकर्ता है इसको आप पूरा साथ देंगे। येत्या काळामध्ये सोलापूरचा विकास झाला पाहिजे, सोलापूरमध्ये चांगलं वेगवेगळ्या ट्रेन सुरू झाल्या पाहिजे, सोलापूरचा उद्योग वाढला पाहिजे। खासदाराचं काम काय असतं तर नळाला पाणी आलं नाही हे खासदाराचं काम नसतं, त्या ठिकाणी आमचं गटर तुंबलं हे खासदाराचं काम नसतं। मी तुम्हाला विश्वास देतो पुढच्या 25 वर्षामध्ये सोलापूर पुढच्या 25 वर्ष पुढे घेऊन जाण्याचं काम मी पुढच्या 5 वर्षात करेन। हा मी तुम्हाला शब्द देतो, प्रामाणिकपणे शब्द देतो। मी विरोधी उमेदवारावर बोलणार नाही, त्यांनी कसल्याही पद्धतीची माझ्यावर टीका केली, आमच्या पक्षावर टीका केली, मोदीजींना रोज शिव्या जरी दिल्या तर आम्ही काही एक बोलणार नाही। मोदीजीने या सोलापूर सरकारांसाठी काय केलंय, आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार, इथल्या युवकांसाठी विमानतळ सुरू झालं की माझं दुसरं वचन असेल या सोलापूरमध्ये चांगलं आयटी पार्क उभारणार। आयटीला जे जे लागतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला जे जे लागतं, सॉफ्टवेअर कंपनीजला जे जे लागतं, एक चांगलं वातावरण लागतं, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ते भविष्यात उभा करू। आणि मी तुम्हाला सांगतो, मी पळणारा कार्यकर्ता आहे, पळणारा कार्यकर्ता आहे। मी मंत्रालयात जर घुसलो तर 15-15 किलोमीटर चालतो, एकदा घुसलो मंत्रालयात तर टेबल टेबल फिरून मी त्या ठिकाणी माझ्या तालुक्यात कामं केलेली आहेत। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मी अतिशय मेहनत घेईन, जीवाचं रान करेन, तुमच्या वार्डातले कामं करायला आनंददादा किंवा सगळे नगरसेवक कार्यकर्ते आमदार हे सगळे पूर्ण आहेत, परंतु मी सोलापूरमधील मोठे प्रोजेक्ट करेन, सोलापूरमध्ये मोठे प्रोजेक्ट करेन। सोलापूरचं 100% सांगतो तुम्हाला, मी पुढच्या 5 वर्षामध्ये सोलापूरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्यासारखं झालं पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान करेन। कारण पुण्याला सुद्धा 6-7 जिल्ह्यातून लोक जातात, आपल्याकडे सुद्धा कर्नाटकचे 3 जिल्हे सोलापूर बीड धाराशिव लातूर असं 7 जिल्ह्याचं एक पुण्यासारखं का होईना एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल। आपला टॉवेल जगामध्ये त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात गेला पाहिजे, इथे असणारे गारमेंट शाळेचे ड्रेस हे जगाच्या कानाकोपऱ्यात गेले पाहिजे याच्यासाठी काम करेल। त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। मोदीजींनी इतके कामं केले ते सांगायला गेलं तर सकाळी म्हणजे सकाळचा सूर्य उजळेल इतके कामं केलेले आहेत। मोदीजीने कुठल्या सेक्टरसाठी काम केलं नाही, एका काळी त्या ठिकाणी घरामध्ये गॅस असणं श्रीमंतीचं लक्षण होतं। आनंददादा आपणही त्या ठिकाणी चळवळीतून आलेलं कार्यकर्ता आहे, घरामध्ये गॅस असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं। मोदीजींनी गोर गरीब सामान्य दलित सगळ्यांना आदिवासींना घराघरामध्ये गॅस देण्याचं काम केलं, घराघरामध्ये गॅस देण्याचं काम केलं। या एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 लाख परिवारामध्ये आनंददादा गॅस देण्याचं उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोदीजीने काम केलं। मोदीजीने काय केलं तर त्या ठिकाणी माता भगिनींना सूर्य मावळायची वाट बघावं लागायची किंवा त्या ठिकाणी टॉयलेटला जाण्यासाठी स्वच्छता ग्रह नसायचे, एखाद्याच्या घरामध्ये स्वच्छता ग्रह असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण होतं। परंतु आज प्रत्येकाच्या दारामध्ये गोर गरीब आदिवासी दीन दलित सगळ्याच्या दारामध्ये त्या ठिकाणी शौचालय देण्याचं काम हे मोदीजीने केलं। मोदीजीने काय केलं तर त्या ठिकाणी मोदीजीने सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम केलं, मला निश्चित विश्वास आहे। मोदीजींनी जे काम केलंय आणि पुढे मी जे काही काम करणार या विश्वासावर त्या ठिकाणी ही निवडणूक मोदीजी विरोधात राहुल गांधी आहे। राम सातपुते मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून मला पार्टीने आणि महायुतीने तिकीट दिलंय। ही निवडणूक सरळ सरळ फाईट आहे, ही निवडणूक सोलापूरचा विकास करणाऱ्याची निवडणूक आहे। आणि येत्या काळामध्ये तुम्ही सगळे मिळून मला आशीर्वाद द्याल, त्या ठिकाणी विरोधी उमेदवाराला मी अतिशय विनम्रतेने सांगतो, अतिशय विनम्रतेने सांगतो, या पुढे तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या, आमच्या मोदीजींवर टीका केली, भाजपला शिव्या दिल्या, देवेंद्रजींना शिव्या दिल्या, त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या कुठल्याही नेत्यांना शिव्या दिल्या, तर आम्ही त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं उत्तर देणार नाही। राम सातपुतेला सोलापूरचा विकास विकास आणि विकास करायचा आहे आणि त्याच्यासाठी मोदीजींच्या सोबत हे सोलापूरकर पूर्ण ताकदीने उभा राहतील या विश्वासासह आपण आम्हाला बोलवलं, मान सन्मान दिला। या ठिकाणी व्यापारी आमची मी त्या ठिकाणी माफी मागतो की आज शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते आणि आनंददादाचा फोन म्हणजे त्या ठिकाणी टेन्शन यायचं की आता दादा काय म्हणतील। त्याच्यामुळे एक काम करणारा कार्यकर्ता म्हणून आपण मला साथ द्यावी, निश्चित तुम्ही जे मला काही मत द्याल त्या मताच्या ऋणात राहून एक काम करणारा खासदार म्हणून भविष्यात तुम्हाला दिसेल। आणि निश्चित आपण सर्वांनी मिळून येत्या काळामध्ये मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एक कमळाचं फूल त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून मोदीजींना आपण भेट द्याल या अपेक्षेसह थांबतो। जय हिंद, जय भारत, जय जिनेंद्र, वंदे मातरम।
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.